पारनेर तालुक्यातील हंगे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त संस्थेने नवोदितांच्या काव्यधारा या काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या शुभ हस्ते झाले. स्पर्धेमध्ये कार्तिक झेंडे याचा प्रथम, वैष्णवी नगरे हिचा द्वितीय, तर रुपाली साळवे हिचा तृतीय क्रमांक आला. सिद्धराम सोळुंके व स्वाती वाफारे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. यावेळी कवी नितीन चंदन शिवे, हनुमंत चांदगुडे, कैलास दौड, तुषार ठुबे, गुंफा कोकाटे, मनीषा पटेकर, संगीता भालसिंग, संदीप शेंडगे, जिल्हा परिषद सदस्य राणी लंके, युवराज दळवी, ज्ञानदेव लंके गुरुजी, सरपंच बाळराजे दळवी, उपसरपंच वनिता शिंदे, बबन साठे, जगदीप शिंदे, सुदाम दळवी, कवी संदीप राठोड, अमोल सोनवणे, सरपंच अनिल करपे, चेअरमन संतराम दळवी, स्वाती इंगळे, मुख्याध्यापक शिंदे आदींसह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. यावेळी तब्बल 35 नवोदित कवींनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. सूत्रसंचालन भारती म्हस्के व संदीप शिंदे यांनी, तर आभार राजेंद्र टापरे यांनी मानले. त्याच पद्धतीनं आपले दुसरे कवी आहेत कैलास रायभान दौंड, हे सुद्धा मराठी भाषिक कविता कवी व कादंबरी. त्यांनी कापूस काळ, तुडवान, उसाच्या कविता, वसान, भोग सोडू दे. दुसऱ्या परीक्षा त्यांनी कापूस काळ, तुडवान, उसाच्या कविता, वसान, भोग सोडू दे. त्यांच्या हस्ते आपण काढली होती. त्या कवीला कविता सादर करण्याची पहिल्यांदा संधी आपण दिली आणि योग इतका चांगला आहे की योगाने तो प्रथम क्रमांक आलाय आणि त्या कवितेला अनेकांनी दाद दिली. तो कवी आहे कार्तिक रामदास झेंडे चिखली. आल्यानंतर मला असं वाटतं की आपल्या शाळेचा जो दर्जा आहे, आपल्या शाळेत जी गुणवत्ता आहे, आपल्या शाळेत जे सर्वांगीण विकासाच्या बाबतीत ज्या वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ते कुठल्याही शाळेत मला या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. हे या ठिकाणी तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकार्यांमुळे या ठिकाणी पाहायला मिळाले. म्हणजे इतके वेगवेगळे उपक्रम, म्हणजे नवरात्रामध्ये काहीतरी स्त्री शक्ती जागर राहिले संकल्पना कुठून सुचल्या तुम्हाला? हे मी म्हणतो हे जरा लवकर आले असते, जरा बरं झालं असतं जरा, आहे का ना. रिटायरमेंटच्या टायमाला नेमके आमच्या वाट्याला आले, पण काय काळजी करायची, रिटायर झाले तर काय आम्ही तुम्हाला जाऊन देणार नाही. उलट मी रयत शिक्षण संस्थेचे सचिव आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांना, अध्यक्ष साहेबांना विनंती करणार आहे, आदरणीय पवार साहेबांना, एखादा शिक्षक रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्याला वर्ष दोन वर्ष त्याला तिथंच मुदत वाढ द्यावं. आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी म्हणजे ज्यांचं ज्यांनी अनेक पुस्तक केलेले एकदम उल्लेखनीय काम केलं असे या ठिकाणी कविवर्य म्हणजे दंगलकार नितीन चंदन शिवे साहेब या ठिकाणी आले, दुसरे कविवर्य हनुमंत चांदगुडे साहेब बारामतीहून या ठिकाणी आले, तिसरे कविवर्य कैलाजी दौंड आमचे पाथडीचे ते या ठिकाणी आले, कविवर्य तुषारजी ठुबे आमच्या प्राचार्य आपल्या तालुक्यातले पण तिकडं जाऊन प्राचार्य झाल्यात, दुसऱ्या तालुक्यात श्रीरामपूरला बेलापूर तालुक्यात अशा आमच्या भगिनी गुंपाताई कोकाटे या ठिकाणी आलेले आहे, दुसऱ्या आमच्या भगिनी सौ मनीषा पटेकर, दुसऱ्या प्राध्यापक संगीता भालसिंग, संदीपराव शेंडगे, म्हणजे इतके चांगले मान्यवर आले. म्हणजे आपल्याला सा म्हणजे तुम्हाला मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो, म्हणजे इतक्या पट्टीतले माणसं या गावात आले म्हणजे मोठा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता. म्हणजे हजार दोन हजार दोन चार हजार लोकांच्या गर्दीत यांचं त्या ठिकाणी कार्यक्रम होणं गरजेचं होतं. म्हणजे एकदम गुणवंत माणसं, म्हणजे कवी वगैरे म्हणजे काय आहे का ना, ते काय कोणाचं काम आहे का, बुद्धिवंताचंच काम आहे ना. आणि मला आजकाल तुम्ही पण कवी दिसताय, तुम्ही कवी आहे का मला जरा त्या खोलात जावं लागणार आहे का, तुम्ही कोणाची डमी केली कोणा गुल्ली होऊन आणलंय मला सांगितलंय मी असं काव्यरत्ना केली. कारण काही लोक कधी कधी आहे ना पडद्याव एक स्क्रीनवर एक हिरो असतो, पण माग डायलॉग म्हणणारा माग आर्टिस्ट हे वेगळा असतो पडद्याआड. तसंच तुमच्यातलं कुण्या हे हसले म्हणलं काहीतरी दिसतंय नाही लिहितात नाही. आता कसं असतं ते या कार्यक्रमाचे आयोजक
आणि ते आयोजक असल्यामुळे तुम्ही आयोजकाच्या उलट्यात कुणी बोलात का? आई मानून मातीला जगला माझा बाप, झेलले कष्ट यातना त्याने सोसला शिवायचा. आई मानून मातीला जगला माझा बाप, झेलले कष्ट यातना त्याने सोसला शिवायचा. किती घाव यातनांचे झाले त्याच्या जिव्हारी, किती घाव यातनांचे झाले त्याच्या जिव्हारी. हार मानून बाप माझा नाही फिरला माघारी. मंदटाच्या हिमतीवरती, मंदटाच्या हिमतीवरती संसार गाडा ओढतो आहे. दुनियेसाठी दुष्काळाशी बाप माझा लढतो आहे. गनिमी काव्याने शिवबाने अफजल खान फाडला, एका झटक्यात त्याचा कोथळा बाहेर काढला, एका झटक्यात त्याचा कोथळा बाहेर काढला. मृत्यूने वैर संपते, मृत्यूने वैर संपते असा आदेश शिवबाला धाडला. शत्रूची कबर बांधणारा शिवबा जगात एकच राजा ठरला, जगात एकच राजा ठरला. असा असामान्य राजा फक्त तूच घडविला, असा असामान्य राजा फक्त तूच घडविला. काळजातून मुजरा करते त्या महान जिजा मातेला, संस्कार दिले तिने या मायभूमीच्या मातेला. तरी हक या चिमुकलीची ऐकारे कोणीतरी, हक या चिमुकलीची गर्भपातात बळी पडलेल्या या माझ्या छोट्या बाऊलीची, गर्भपातात बळी पडलेल्या या छोट्या बाऊलीची. काय म्हणू आई तुला, काय म्हणू आई तुला, वेडी की माथे फिरू, काय म्हणू आई तुला, वेडी की माथे फिरू. काग केली माझी, काग केली आई माझी माथी फिरू, काग केली आई माझी माथी फिरू. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, हंगे. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.